नमस्कार, मी संध्या। इजी रेसिपी विथ संध्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। घशात न खवखव करणारी किंवा कोणी त्याला तडतड म्हणतं असं न करणारी मी वडी तुम्हाला करून दाखवणार आहे। मी आळूची पाने आत घेतलेली आहे, जरा मी थोडे लाकण्याने पेस्ट करून घेतलेलं आहे, बेसन पीठ घेतलेलं आहे, 2 स्पून तांदळाचं पीठ, मी याच्यामध्ये जिरे, लसूण आणि ओवा एकत्र कुटून घेतलेला आहे, ती पेस्ट घालणार आहे। दोन स्पून दही, एक स्पून मी लिंबाचा रस, चवीपुरतं मीठ, लाल तिखट, हळद आणि कोथिंबीर। एकत्र व्यवस्थित करून घेणार आहोत। त्यात पाणी घालणार आहे थोडं थोडं। हे बेटर मी असं करून घेतलेलं आहे, खूप पातळही नाही आणि घट्टही नाही, हे पा असं करून घेतलेलं आहे। जास्त पातळ केलं तर व्यवस्थित पानाला लागले जात नाही, घट्ट केलं तर तळले व्यवस्थित जात नाही, त्याच्यामुळे असं व्यवस्थित बेटर करून घ्या। हे पान मी असं घेतलेले आहे, तर आपण व्यवस्थित लावून घेणार आहोत। मी हे असं लावून घेतलेले आहे। यानंतर दुसरं पान घेते मी, याच्यावरती मी असं हे करते। एक आपण सवस लावणार आहोत आणि एक उलट लावणार आहोत पान। एक आपण सरळ पान लावणार आहोत आणि एक असं उलट लावणार आहोत। पान का लावायचं तर आपल्या फोल्ड करते वेळी व्यवस्थित रोल यायला हवा, म्हणून असं लावणार आहोत आपण। मी एकावर एक 4 पानं लावत आहे, तुम्ही जास्तही लावू शकता। मी 4 पानांना व्यवस्थित लावून घेतलेलं आहे पीठ, व्यवस्थित लावून घेतलेले आहे, तुम्ही लावून घ्या, कारण व्यवस्थित बेटर लागले, आपली वडी कुरकुरीत होते। यानंतर मी असे फोल्ड करून घेणार आहे, त्याला व्यवस्थित फोल्ड करून घ्या, असं रोल करून घ्या। त्याला मध्येही आपण असं पाणी हे लावणार आहोत, मध्ये मध्ये बेसन पीठ लावत जा। हा आपला झाला रोल करून तयार। मी असे रोल 2 करून घेतलेले आहेत। याला वाफ लायला मी काय केलेलं आहे, कुकरचा डब्बा घेतलेला आहे, त्याला व्यवस्थित ऑइल लावलेलं आहे, तुम्ही कुकरमध्ये वाफळून घेऊ शकता। मी काय करणार आहे, याला कढईमध्ये वाफळून घेणार आहे। कढईत मी 1 ग्लासभर पाणी टाकलेलं आहे, ते उकळून घेणार आहे। यानंतर कुकरमध्ये अशा वड्या व्यवस्थित ठेवणार आहे 2। आणि हे कुकर मी या कढईत ठेवणार आहे। यानंतर मी असं झाकण ठेवून 20 मिनिटं वाफळून घेणार आहे। शेवड्या अशा मी वाफळून घेतलेल्या आहेत व्यवस्थित। आपण आता त्याला कट करून घेणार आहोत। आपण हे जे असे काप करून घेणार आहोत,
मी असे वड्यांचे ताप करून घेतलेले आहे. तोपर्यंत मी तेल तापायला ठेवलेलं होतं, आपण तेल तापलेले आहे, आता आपण तळून घेणार आहोत. बघा आपल्या ह्या वडीच्या व्यवस्थित अशा लेयर्स वगैरे आलेले आहेत, एकदम व्यवस्थित छान. अशा तळून झाल्यानंतर मी काढून घेणार आहे. ही आपली आळूची वडी तयार आहे, एकदम खुसखुशीत व्यवस्थित केलेली आहे. घरच्या साहित्यात मी बनवलेली आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.